आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकंजीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात समन्वय बैठक. शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा रेल्वेला कडाडून विरोध. इचलकंजीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात समन्वयक समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी रेल्वेला कडाडून विरोध केला. रेल्वे प्रश्नासंबंधी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पंचगंगा कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील, सुधाकर राव मनेर, शिवकोंडा पाटील आदींच्या नेतृत्वाखाली हातकलंगले, कोरुची तसेच कपलूर परिसरातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी रेल्वेला कडाडून विरोध केला. या प्रश्नी आवाज उठवण्यासाठी रेल्वे विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली. यावेळी इचलकंजीचे डीवायएसपी विनायक नरळे, डीवायएसपी श्रीनिवास घाटगे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पीआय सतीश पवार तसेच ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. डीवायएसपी विनायक नरळे यांनी नागरिकांचा रोष बघून सदरच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना विचार करून शासनास पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. या परिणामासाठी एकदा त्यांच्या सोबत आम्हाला तुम्हाला मी विनंती करतो की त्या रेल्वे प्रशासनाला जे पॉलिसी मेकर आहेत त्यांच्या सोबत आमची एक मीटिंग घडवून आणावी. आम्ही का नको म्हणतो त्यांनी म्हणणं तर ऐकून घ्यावं, किंवा आमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचावं. का आम्ही या योजनेला नाहीतर विरोध करतोय म्हणजे आता उद्या आणि बातमी दिली की रेल्वेला विरोध करतात म्हणजे प्रगतीला विरोध. प्रगतीला विरोध आमचा नाही सर. जर त्याचा फायदा तळातल्या लोकांपर्यंत होत असेल तर जरूर आम्ही त्याच्या सोबत आहे, पण जर आमच्या मुंडक्यावर पाय ठेवून जर काही. महानकारी न्यूज साठी इचलकंजीहून दत्तात्रय कदम.